नमस्कार, मी आशा। आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज। तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। माझे नाव मनीष जगन्नाथ कतोरे। आज मी मुरबाड येथे भव्य असे रोजगार मेळावा शिवसेनेच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता। इथे मी आलो, तसेच मी आलो माझे जे काही म्हणजे मला नोकरीसाठी मी बरेच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो। तिथे मला अपयश आलं। लॉकडाऊनमुळे नोकरी काही नोकरी भेटत नसल्यामुळे शिवसेनेने जे काही शिवसेनेच्या माध्यमातून मुरबाडमध्ये रोजगार भव्य असं रोजगार मेळावा ठेवण्यात आला। तिथे मी आलो आणि माझे डॉक्युमेंट्स वगैरे मी केल्या सबमिट केले व मला नोकरी मिळाली। मधल्या काळामध्ये कोविड काळ आहे त्यांनी कोविडमध्ये बऱ्याचशा जणांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याचशा जणांचा रोजगार गेला आणि म्हणून मधल्या काळामध्ये जिल्हा प्रमुख पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शापूर येथे भव्य रोजगार मेळावा झाला। त्याच मेळाव्यामध्ये आम्ही सुद्धा मागणी केली होती, मुरबाडलासुद्धा रोजगार मेळावा त्या ठिकाणी व्हावा। किंबहुना या मुरबाडसारख्या ग्रामीण भागामध्ये अनेक बेरोजगार तरुण तरुणी आहेत। मुरबाडमध्ये MRDC आहे पण MRDCच्या माध्यमातून सगळ्यांनाच रोजगार मिळत नाही आणि म्हणून बाहेरच्या काही कंपन्यांनी या ठिकाणी यावं आणि इथल्या मुलांना नियुक्तीपत्र द्यावं म्हणून हा रोजगार मेळावा पाटील साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही ठेवला होता। सकाळपासून अनेक लोकांनी अनेक युवक युवतींनी या ठिकाणी हजेरी लावली। जवळजवळ 550 लोकांना नियुक्तीपत्र आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि म्हणून हा सगळा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे। आपले पालकमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहेत। कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांना अन्नधान्याची किट असतील, त्या ठिकाणी औषधं असतील, पूरग्रस्त झाले त्यांना अन्नधान्याचे किट असतील, अशा प्रकारचे अनेक समाजोपयोगी जी कामं आहेत ती शिवसेना त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून शिवसेना ही फक्त निवडणुकीपुरता नाही तर इतर वेळेससुद्धा सगळ्या प्रकारची कामं समाजसेवेची त्या ठिकाणी करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुरबाड तालुक्यातील गोरगरीब आणि त्यांच्यातले जे युवक युवती आहेत यांना रोजगार देण्याचा प्रयत्न या शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेला आहे। निश्चितच चांगलं यश आम्हाला या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे। अनेक लोकांचा मध्ये त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन या नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळालेलं आहे आणि त्याचा निश्चितच आनंद आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे। शिवसेना मुरबाड तालुका आयोजित भव्य रोजगार मेळावा शनिवार दिनांक 26 मार्च रोजी नमस्कार हॉल मुरबाड येथे आयोजित करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण प्रकाश पाटील होते। आलेल्या मान्यवरांचे शाल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी रोजगारमध्ये बँकिंग, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, रिटेल, टेलिकॉम, ड्रायव्हर, BPO, मार्केटिंग, ITI, ऑटो, हाऊसकीपिंग, इन्शुरन्स, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्स, सिक्युरिटी, फायनान्स अशा अनेक ठिकाणची जॉब उपलब्ध आहेत। कोरोना काळात अनेक नागरिकांचे जॉब गेले, शिवसेनेच्या माध्यमातून मुलांना अनेक जॉब कसे उपलब्ध होतील या उद्देशाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। हजारोंच्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते, यात तरुण तरुणींचा समावेश होता। आतापर्यंत आपण 550 जास्त लोकांना जॉईनिंग लेटर देण्यात आले। शिवसेना म्हटलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच माध्यमातून प्रत्येक शिवसैनिक हा फक्त निस्वार्थ काम करत असून कोरोना काळातही शिवसेनेच्या माध्यमातून जेवढे होईल तेवढी मदत केली। पूरपरिस्थिती यावेळीसुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली। असेच आमची कामे करत राहू। यावेळी सभापती शिक्षण व अर्थ समिती संचालक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे सुभाष पवार, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई पाटील, युवासेना अधिकारी प्रभुदास नाईक, शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड कांतीलाल कटे, शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ बाळाराम काबारी, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, महिला जिल्हा संघटक उर्मिला लाटे, जिल्हा परिषद सदस्य रेखा कटे, पंचायत समिती गटनेते अनिल देसले, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनोहर इसामे, किसन गिरा, उपसभापती अजय चौधरी, खरेदी विक्री संघ व्हॉईसचे चेअरमन जयवंत हरड, मुरबाड नगरसेवक नितीन तेलवणे, अर्जुन शेळके, विनोद नार्वेकर, नम्रता तेलवणे, मोनिका शेळके, तालुका सचिव धनाजी दळवी, मुरबाड शिवसेना शहर प्रमुख प्रशांत मोरे, समस्त उपतालुका प्रमुख
विभाग संघटक, विभाग सचिव, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, संचालक शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शिवसैनिक, मुरबाड तालुका यावेळी उपस्थित होते. आलेल्या नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.